हरिओम, अंबज्ञ नाथ सवीन. बाप्पाकडे आम्ही 2000 सालपासून येतो आहे. तसे पहिल्यापासून भरपूरच अनुभव आले आहेत. त्याच्यामधले हे थोडे जे आता मी सांगू शकते ते अनुभव सांगते. माझं क्रांती अमृत बेनके, कल्याणला राहते. ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर मग एक्झामची तयारी होती, MPSC किंवा बँकिंग. आणि त्याच्यामध्ये कसं होतं की एक्झाम देत होती पण पास असं काय व्हायचं नाही, 1-2 मार्कासाठी जात असतं. एक IBPSची एक्झाम दिलेली आणि त्याचा रिझल्ट बाकी होता. त्यानंतर जॉब करणं तर घरी गरजेचं होतं, त्यामुळे पुण्याला कॉल आला, जिथे मावशीने सांगितलं होतं तिथे मी गेली कंपनीमध्ये. त्याच्यानंतर हा तिथे लागायला पण प्रॉब्लमच होता ॲक्च्युली, कारण की रिझल्टवर नाव होतं क्रांती, म्हणजे बेनके क्रांती अमृत असं. आणि ॲक्च्युली म्हणजे जे डॉक्युमेंट्स होते त्याच्यावर पूर्ण नाव असायचं. तर मग त्या लोकांनी म्हणाले की पूर्ण सिलेक्शन झालेलं, फक्त एंड राहिलं होतं. त्यावेळी कसं प्रॉब्लम म्हणजे अचानक झालं की आता घेणारच नाही, तुझ्या जॉईन नाही करणार. तर मग टेन्शन आलं होतं फार की आता काय करू, की परत घरी जायचं तर नवीन कुठे शोधणार तिथे. मग ठीक आहे म्हटलं, एकदम फायनली चेक करते म्हणून युनिव्हर्सिटीमध्ये आले इकडे कलिनाला. आणि तिथे जाऊन सांगितलं त्यांना की असं असं म्हणतात तर नाव चेंज करा सांगतात. मी तर काय करणार नाही नाव, पण तरी पण असतं का असं असं विचारलं. तर तेव्हा ते म्हणाले की त्यांनी तसं ज्यांनी कोणी नाव चेंज केलं असेल ना ती फ्रॉड असेल, हे असं कुठेच चेंज होत नाही आणि होणार पण नाही. तर मग तेव्हा लगेच मी संध्याकाळी फोन केला आणि तिकडे आमच्या ऑफिसमध्ये सांगितलं की सर इथे असे असे बोलतात आहे की होऊ शकत नाही आणि ज्यांनी कोणी दिलं असेल ते चुकीचं असेल. आणि मग ते सर म्हणाले ठीक आहे मी तुला बघतो, विचारतो, फोन करतो. आणि नंतर घरी आली तशीच, पोचली घरी जास्त तोपर्यंत त्यांनी कॉल केला की तू उद्याच्या उद्या ये आणि उद्या आले नाही तर मग होणार नाही सिलेक्शन. आणि इतकं खुश झाली की परत मग संध्याकाळी तसंच ट्रेन पकडली आणि पुण्याला गेली. तिथे मग परत 1 वर्ष चालू होता जॉब, तिथे पण बँकेच्या बऱ्याच एक्झाम्स देत राहायची. आणि तोपर्यंत ह्या IBPSचा रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये पास झालेली. पास झाली पण तोपर्यंत कॉल इतर नव्हता आला, कारण की 14 बँक्स होत्या त्याच्यामध्ये, एक सुरू असायचं. तर अचानकपणे म्हणजे असं 1 वर्ष संपत आलेलं आणि मावशीकडे तरी कसं राहणार म्हणून दुसरीकडे मैत्रिणीने मी राहायची. तर तिची पण कधी कधी डे शिफ्ट ते नसायची. त्याच्यानंतर पप्पाला म्हटलेलं की आता आई पप्पांजवळ राहायला पाहिजे, ते एकटं किती राहणार. त्याच्या मग त्याचवेळी म्हणजे जेव्हा त्या IBPSचं 1 वर्ष संपणार होतं परत एक्झाम द्यायला लागणार होती, तर त्यामध्येच एका बँकेचं म्हणजे 2 बँक्स पास झाल्याचं आलं. एका ठिकाणी इंटरव्ह्यूला गेली आणि त्याचं काही आलं नाही. दुसरं लास्ट डेट होती तेव्हा, म्हणजे 5 तारीख होती. आणि मग पप्पांना सांगितलं की पप्पा असं असं आहे, तुम्ही जाऊन रिसिप्ट भरा बँकेत. आणि त्या लास्ट डेटला पप्पा गेले तेव्हा बँक पण बंद झालेली इव्हन. तर मॅडमला रिक्वेस्ट केली आणि त्यांनी तो भरला. आणि त्याचाच मग 9 एप्रिलला की कॉल आला की इंटरव्ह्यू तुम्ही पास झालेला. आणि त्या इंटरव्ह्यूच्या वेळी पण अशी मज्जा होती की सर्वांचे नॉर्मल झालेले. आणि त्यावेळी म्हणजे असं मनसेचा काहीतरी गोंधळ झालेला आणि त्यांनी सांगितलं की ह्या लोकांना म्हणजे तुम्ही घेतलंच पाहिजे. आणि जे जे हे करून गेली होती पाठ व्यवस्थितपणे ते सर्व प्रश्न विचारले गेले आणि एकदम मस्त इंटरव्ह्यू झाला. आणि त्यानंतर की तुम्ही सिलेक्ट झाला आहे म्हणून कॉल आला आणि एकदाशी फायनली बँकेमध्ये जॉब लागला बाप्पाच्या कृपेने. म्हणजे विचार पण होता केला की अशा पद्धतीने असं असं होऊ शकेल. ते तसं तिथे चालू होतं, म्हणजे माझी ब्रांच मला भेटली की कामोठेला तिकडे CBD बेलापूर, त्याच्यानंतर कामोठे. आणि नंतर मग आम्ही फ्रेंड्स जायचो, दोघीजणी होतो गौरी आणि मी जात. नंतर तिचं असं झालं की अचानक एकदा हा त्याच्यामध्येच 4 तारीख होती, 4 फेब्रुवारी 2015 होतं. आणि त्यावेळी कॅशमध्ये होती मी एकदा आणि तेव्हा 7,500 शॉर्ट झाला की कनेक्टिव्हिटी गेली, त्याच्यामुळे तर काही कळलंच नव्हतं. आणि 2 दिवसानंतर समजलं, इतकं टेन्शन आलं, रडून रडून हैराण झाली, कारण की सॅलरी होती तेवढीच, बाकी तर काही असायचंच नाही. मग म्हटलं बाप्पा आता काय करणार, कसं होणार. तर आणि त्याचवेळी संध्याकाळी तिकडून आमच्या रिजनल मॅनेजरचा फोन आला की कोण बोलते, गौरी की क्रांती. म्हटलं क्रांती बोलते. आणि त्यांनी चक्क शब्द असा टाकला की हाजीर तो वजीर. मग ते काही कळलंच नव्हतं, मी तर ह्या टेन्शनमध्ये होती, अरे बापरे हे असं झालेलं आहे कसं जाणार. गेली तिथे समोर बसली आणि मग त्यांनी सांगितलं की नांदिवली ब्रांच ओपन होते, काय करणार आहेस, जाणार ना. मग नाही तर असं बोलू शकत नव्हतं. हां म्हटलं, तिकडे ती आनंदाची गोष्ट होती, कारण की मी राहतेच कल्याणमध्येच आणि तिथेच मला ब्रांच भेटली, त्यामुळे ते खुश होते आणि इकडे हे टेन्शन होतं. त्या लगेचच मग 2 दिवसांनी माझ्या काकांना सांगितलं की अशी अशी सिच्युएशन झालेली आहे आणि असे गेलेले पैसे ना ॲक्च्युली सापडत नसतात, कारण कोणाचं त्याचं अकाउंटमध्ये बॅलन्स पण नव्हता तेव्हा आणि काही माहिती पण नव्हती, कारण ते परमनंट तिथे नव्हते राहत ज्याचं होतं ते. तर मग लगेचच म्हणजे काकांनी फोन केला आणि त्याला बोलले की हे बघ मी असं पोलीसमध्ये आहे आणि ते ॲक्च्युली पोलीसच आहेत, की तू आत्ता उद्याच्या उद्या नाही भरलेस तर मग काय करेन ते बघ. ते दुसऱ्या दिवशी येऊन पूर्ण पैसे भरले, इतका जीवाजीव आला ना. म्हणलं जो बाप्पा असा प्रत्येक क्षणी असतो, तो एकदा पण मला सोडत नाही, असतोच असतो सोबत.
असं आहे. हा एक झाला अनुभव. दुसरा अनुभव की म्हणजे प्रॉब्लेम्स आणि संकट तर येतच असतात, त्याच्यात काय नाही, म्हणजे आहेत चालूच आहे, पण सगळ्यातून सावरतो कारण की तो प्रारब्ध कमी करतो, हे खरं आहे. तर मग माझा भाऊ त्याला अचानकपणे असं कळलं की ना स्टोन झालेत किडनीचे, तर मग दादांकडे गेलो लगेचच आणि विचारलं की दादा हे असं असं म्हणजे झालेलं आहे काय करा. दादांनी लगेच हेमंतशाहचा अंधेरीला त्यांचा नंबर दिला आणि बोलले की तिथे जाऊन बघा. इथे गेलो तर त्यांनी सर्व रिपोर्ट्स काढून आणायला सांगितले. रिपोर्ट्स काढून आणता आणता तेव्हा समजलं की म्हणजे बोलले की उद्या आपल्याला जायचं आहे, तर कदाचित त्याला आय सी यूमध्ये ठेवावं लागेल. आणि दोन्ही किडनीमध्येच होते म्हणजे बऱ्यापैकी स्टोन. तर मग बोलले की एकदा एकाचं करूया, पुढच्या महिन्यात दुसरं करूया, कारण की त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही राहणार. आणि नंतर मग त्याला ब्लडची पण भरपूर गरज लागेल कारण की त्याचं ब्लड ग्रुप इथे रेअरली आहे. एवढं सगळं त्यांनी सांगितल्यानंतर आई तर भरपूर टेन्शनमध्ये आली, रडायलाच लागली आणि काही समजत नव्हतं. मग तसंच सकाळी आलो हॉस्पिटलमध्ये, त्याला ॲडमिट केलं. त्याने तर कंटिन्यू म्हणजे हनुमान अष्टक आहे ना तेच लावलं होतं बाजूला आणि तेच ऐकत होता. आईचं तर तिथे जिथे त्याचं ऑपरेशन खाली होणार तिथे वरतीच ती ते धरूनच बसलेली शिवगंगा गौरीचं आणि वाचत होती. आणि आमचं ऑस्पिरेशन थिएटरमध्ये नेलं, कंटिन्यू अशा एरझऱ्या सुरू होत्या, हनुमान चालीसं चालू होती, घोर कष्ट चालू होतं, भयंकर खूप खूप चालू होतं आणि समजत नव्हतं आता काय होऊ शकेल. आणि त्यांनी सांगितलं की दोन तासामध्ये येतो आपलं होऊन जाईल सर्व. दोन तास झाले, तीन तास झाले, चार तास व्हायला आले, काहीच समजत नव्हतं. तरी मध्ये त्यांच्या इथे म्हणजे सर्व टीम असते त्यातले दोघं जण बाहेर आले, ते म्हणाले की एक चांगली बातमी की तुमचं दुसऱ्याचं पण सुरू झालं आहे. तेव्हा एकदम मस्त वाटलं, म्हणजे दोन्ही किडनीचं एका दिवशीच केलं. आणि डॉक्टर जस्ट त्याला असे बाहेर घेऊन आले आणि बाप्पाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, केलं ना बाप्पाने सर्व, कशाला टेन्शन घेता. म्हणजे त्यांनी चक्क बापूंचं नाव घेतलं. बोलले की बाप्पा बोले काय काय झालं, मग काय आलं तर लागणार आहे. बोले त्या दोन्ही किडनीचं झालेलं आहे, आय सी यूमध्ये पण नाही लागलं, ब्लड पण नाही लागलं, पोरगा मस्त आहे, काही टेन्शन घेऊ नका. बापरे, इतकी म्हणजे वेड होण्याचीच वेळ आली होती. आणि नंतर ते खडे बघितलं, डॉक्टर बोलले असं वाटलं की मला मी असं कारागृहात जाऊन खडे फोडत होतो, असं त्यांनी सांगितलं. मग नंतर त्याची ट्रीटमेंट सुरू होती, त्याच्यातून आता झालेलं आहे व्यवस्थित, ते काही प्रॉब्लेम नाही. ते झाले असेल 2 वर्ष, तोपर्यंत आत्ता जे जस्ट 29 जुलैला मम्मीचं म्हणजे बी पीचा त्रास आहे तिला, म्हणजे गोळ्या सुरू आहेत त्याच्यामध्ये. तिला बी पीच्या आता गोळ्या सुरू असता असतात अचानक एकदा अशी उलटी झाली आणि संध्याकाळचा चेहरा सुजायला लागला. काही समजत नव्हतं की नक्की काय झालं आहे त्याच्या. मग ॲडमिट केलं नॉर्मल म्हणजे जिथे रेसिडेंट आहे तिथे डॉक्टरकडे. तर त्यांनी काय केलं, सलाईन चढवला, सर्व केलं, असं तोंड सुजायला लागलं, पाय सुजायला लागले, पूर्ण म्हणजे पूर्ण पेन व्हायला लागलं. तिला काहीच समजत नव्हतं आणि आम्हाला पण आम्ही म्हणतो की ठीक आहे 2 दिवसानंतर दादांकडे जाऊया आणि विचारूया. पण मग 2 दिवस पण म्हटलं, पप्पांनी ऐकलंच ना, पप्पा गेले तसेच उठून आणि दादांसमोर गेलं, त्यांना रडायलाच आलं, काहीच समजलं नाही. बोला आणि मग पौरुषादा म्हणाले, हे तुम्ही असं रॉंग ठिकाणी ठेवलेलं आहे, असं कसं चालणार. आत्ताच्या आत्ता मला डॉक्टर दिले आणि फोन करायला सांगितला. मग तसंच मम्मीला त्या दिवशी सोडलं आणि घरी आणलं आणि संध्याकाळी अपॉइंटमेंट घेतली. डॉक्टर पण म्हणाले की बघा तुम्हाला हे एवढं असं खर्च लागेल, 3 लाख तरी परवडणार का. मग म्हटलं मेडिक्लेम तर आहे आता, एवढ्यापर्यंत होऊ शकेल माझं. तर मग म्हणजे ती पण जोडणार तरी पप्पानेच केली होती, म्हणून त्याने तसा जॉब लावला असेल, कारण त्याला माहिती होतं पुढे पुढे असे संकट येतील. आणि मग मी डॉक्टरांनी मग म्हटलं हां ठीकच करा मग ॲडमिट. तसं ॲडमिट तिथे सुरू केलं आणि तिथे पण आय सी यूमध्ये 2 वेळा नाही लागलेलं. त्याच वेळी म्हणजे समजूनच यायचं ना की आत्ता नक्की बरी होणार की काय, कारण की तिला डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी ॲडमिट केल्या गेलं सांगितलं की तिला डायलासिस लागणार आहे. आणि ते म्हटलं त्याचा अर्थ तर काही काही समजला नव्हता तेव्हा. पूर्ण हातपाय गळाले होते, रडायला आलं होतं सगळ्यांना की किडनीमध्ये म्हणजे आता डॉक्टर पूर्ण म्हणत नव्हतं की फेल झाले, ते म्हणाले की काम फार कमी प्रमाणात करते, तर मग आता डायलासिसवरच राहावं लागेल. मग असे 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, समजून येत नव्हतं आता काय करायचं आहे. आणि दादांना विचारत आणा तर मध्ये रिपोर्टशिवाय कसं जाणार, कारण की पौरुषदांना तर असं चालू होतं की मॅसेज वगैरे करीचं. दादा म्हणत होते जिथे चालू आहे तुझी ट्रीटमेंट तीच राहून दे, रिपोर्ट्स घेऊन ये मग कळेल. मग रिपोर्ट्स तर ते देत नव्हते. आणि मग डॉक्टर तरी एकदा फायनली असं विचार, डॉक्टर म्हणाले ठीक आहे आता मी देतो, म्हणजे 1 महिना तिथे लावलाच त्यांनी, पैसे अजून पण खर्च झाले, मग त्याचं असं जोडणं केली बाप्पाने बरोबर. आणि नंतर मग ते म्हणा डॉक्टरने फायनल सांगितलं की आठवड्यातून 2 वेळा डायलासिस कंपल्सरी आणि आयुष्यभरासाठी. हे तर मम्मीला काय सांगितलं ना, आम्ही सांगतो ठीक आहे मम्मी 3 महिने 6 महिन्यांनी वगैरे कमी होईल, नको टेन्शन घेऊस. तर मग ते सांगितलं आणि ते म्हणाले तुमच्या इथे कल्याणमध्ये कुठे असेल ना तर तिथे चेक करून घ्या आणि तिथे डायलासिसचं काय काय असेल खर्च बघा. मग आता मग फायनली म्हणून असं दादांकडे विचारायला गेली. म्हणलं दादा आता म्हणजे पौरुषांकडे गेल्याने म्हणाले ते म्हणजे त्यांना सर्व सर्व ऐकून एक लक्षात असतं. दादा पण म्हणाले आणि अच्छा कल्याणमधलीच ना. आणि ते पप्पाने फारच टेन्शन घेतलेलं, खूप रडत होते. म्हटलं हां दादा. म्हणाले की
काही घाबरू नको, पण आहे ते ट्रीटमेंट सुरू करा. लागेल म्हटलं दादा गोळ्यांवरती नाही होणार का? दादा म्हणाले सध्या तरी लागणार. म्हणजे त्याच्यामुळे विश्वास होता की बाप्पा काही पण करतो, शेवटच्या क्षणी तो चेंज करतो म्हणजे करतोच, तो येतोच धावून. फक्त एवढंच की त्या शब्दावर विश्वास ठेवायला पाहिजे. त्यामुळे विश्वास कमी नव्हता झाला. माहिती होतं की तो 3 महिन्याचं 6 महिने 1 वर्ष करेल आणि तो मम्मीला ठीक करणार, एवढं माहिती होतं. मग त्याच्यामध्ये श्रीराम नंतर मग दादांकडून आलो. मग इथे कल्याणमध्ये बघितलं, तिथे 2 वेळा केलं आणि म्हटलं बाप्पा आता म्हणजे कशी मम्मी गावी कसं जाणार किंवा काय काय करणार ते सगळं राहून दे, पण तिच्या शरीराला त्रास होणार. मेन म्हणजे सर्व परवडणार पण नाही, म्हणजे असं कंडिशन पण नाही आहे आणि कसं होणार असं करता करता नेक्स्ट टाईम नेक्स्ट अपॉइंटमेंटला गेलो आणि तेव्हा डायरेक्ट कमी आलं क्रिएटिन. आणि सांगितलं डॉक्टरने की आज करू नका. पुढच्या आठवड्यात गेलो तेव्हा पण कमी आलं, करू नका. असं कंटिन्यू करत करत इतकं कमी झालं की ते म्हणजे असं आश्चर्य, म्हणजे जगातलं 7वं 8वं आश्चर्याच्या पलीकडचं झालं की ते कुठेच होत नाही. म्हणजे जिथे दुसरे नॉर्मल कल्याणमध्ये डॉक्टर होते तिथे गेलो, ते म्हणाले 100 मधून 1च केस होते की ते पण एजेड माणसाला तर कधीच कमी होत नाही. आणि ही अशी केस आहे की तुमचा देव तुमच्यासोबत आहे आणि व्यवस्थित आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञानाथ सवित.